बेकायदेशीरित्या शहरात पिस्तूल विक्रीसाठी आणलेल्या एका सराईत गुन्हेगारास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिटनं अटक केली आहे. त्याच्याकडून 5 पिस्तूल आणि 13 जिवंत काडतूस तर खरेदी करणाऱ्या एकाकडून 2 पिस्तूल आणि 2 जिवंत काडतूस जप्त केली आहेत. विशेष म्हणजे यातील मुख्य आरोपी हा मेकॅनिकल इंजिनियर झालेला असून तो सराईत गुन्हेगार आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी आज ही माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, गुन्हे शाखेचे निरीक्षक ब्रह्मानंद नायकवडी हे होते. अनुप नवनाथ सोनवणे आणि खरेदी करणारा अवधूत जालिंदर गाढवे या दोघांना अटक केली आहे. निगडी ओटा स्कीम परिसरात एकाकडे मोठा शस्त्रसाठा असल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक ब्रह्मानंद नायकवडी यांना मिळाली. त्यावेळी सोनावणे यांच्या घरात पिस्तूल आणि जिवंत काडतूस आढळून आली. पिंपरी चिंचवड पोलीस कमिश्नरेट की क्राइम ब्रांच ने एक बड़ी बेहतरीन डिटेक्शन करके 2 अभियुक्तों को अरेस्ट किया है और उनके कब्जे में से 7 देसी कट्टे और 15 राउंड बरामद किए हैं. ये जो लोग हैं ये काफ़ी दिनों से देसी कट्टे बेचने का काम कर रहे हैं. इनका कोई गैंग से संबंध है क्या, इन्होंने कोई और कोई बड़ी वारदात की है क्या, इसके बारे में पुलिस छानबीन कर रही है. ऐसे मामले हमारे सामने नहीं आए हैं कि किसने ये देसी पिस्तौल खरीदी किया है. अगर उसमें भी कोई डिटेक्शन होता है तो उन पर भी कार्रवाई की जाएगी. यानी देसी पिस्तौल बेचना और खरीदी करना दोनों गुनाह है. देसी या अनऑथोराइज्ड वेपन अपने कब्जे में रखना ये गुनाह है और अगर कोई भी ऐसा गुनाह करता है तो उसके खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी.